तातडीने ऑक्सिजन पुरवण्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. भीक मागा, उसनवारी करा, चोरी करा, पण दिल्लीकरांना ऑक्सिजन पुरवा असं दिल्ली कोर्टाने आदेश दिलेले आहेत. केंद्र सरकारला असे निर्देश दिलेले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे तसाच दिल्लीतही आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आता कोर्टाने देखील केंद्र सरकारचे कान टोचलेले आहेत. भीक मागा, उसनवारी करा, चोरी करा, आयात करा, पण दिल्लीकरांना ऑक्सिजन पुरवा असे निर्देश दिल्ली कोर्टाकडून देण्यात आले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे देशात 11 एप्रिल पर्यंत कोरोना लसींचे तब्बल 45 लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारनं केलाय. लस वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू पहिल्या क्रमांकावरती आहे. त्यापाठोपाठ हरियाणा, पंजाब, मणिपूर, तेलंगणानं सर्वाधिक लसी वाया घालवल्या. गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. इंजेक्शन चोरी करणारा 1 आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी होता. रुग्णालयातील 2 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी करत त्यानं आपल्या मित्राच्या मदतीनं त्यांची 30 हजारांना विक्री करण्याचं ठरवलं. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. चंद्रपुरात गेल्या 24 तासात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 4340 नमुन्यांपैकी तपासणीतून 1577 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात जिल्ह्यात 33 रुग्णांचा मृत्यू झालाय. गडचिरोली जिल्ह्यातही 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. इथं 590 नवीन कोरोना रुग्ण नोंदवले गेलेत. कोवॅक्सिन लस ही 100% परिणामकारक असल्याचा दावा भारत बायोटेक कंपनीनं केलाय. तिसऱ्या टप्प्यातील लसीच्या चाचण्या प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. तिसऱ्या फेजमध्ये 1000 नागरिकांना लस देण्यात आली. त्याचे निकाल परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचं भारत बायोटेक कंपनीनं म्हटलंय. लसीच्या तुटवड्यामुळे ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत विघ्न आलंय. पुढील 60 मिळेपर्यंत शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. त्यामुळे लस मिळेपर्यंत जवळजवळ 56 केंद्र बंद राहणार आहेत. 14 जानेवारीपासून ठाणे शहरात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत 2,44,466 डोस देण्यात आले. जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढायला लागल्यावर पुन्हा एकदा सोनं महागलंय. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,620 रुपयांवर गेली आहे. मुंबईत मात्र सोन्याचे दर अजून 46,070 रुपये तोळा आहेत. कोरोनाचा प्रकोप वाढल्यानं गुंतवणूकदार पुन्हा सोन्या चांदीकडे वळले. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात वाढ होतीये. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढच्या 4 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मध्य प्रदेश ते तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं विदर्भ मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज आहे. दुसरीकडे पुणे शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण राहील. बातमी मागची बातमी म्हणजे